औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस विभागाकडून जागतिक महिला दिनानिमित्त गंगापूर उपविभागातील सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला गृहिणी आणि विद्यार्थिनींचा अभिनव महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता। या महिला मेळाव्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, गंगापूरचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, शिल्लेगावचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी पाटील डोणगावकर यांच्यासह महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी महिलांना मार्गदर्शनही करण्यात आलं आणि महिलांचा सत्कारही करण्यात आला। आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अजून देखील मुलींचा जो लिंग दर आहे, जो रेशो आहे, सेक्स रेशो आहे, तो अजूनही भयंकर कमी आहे। याचा अर्थ असा की यावी असं फार कमी जणांना मनापासून वाटतं। जेव्हा एका पाठोपाठ एक दोन मुली होतात तेव्हा तिसऱ्या मुलग्यासाठी अतो नाथ हट्ट केलेला आपल्याला दिसतो। याच्यातून त्या महिलेचं आरोग्य, तिची मानसिक स्थिती, तिच्यावर येणारा ताण, त्या नवऱ्यावर येणारा आर्थिक ताण, या गोष्टींची चर्चा आपण करत नाही। आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट अशी की शिकलेली लोकंसुद्धा हृदयवादी ही गोष्ट करताना आपल्याला दिसून येतात। त्यामुळे आजच्या दिवसात जर आपल्याला काही फलित पाहिजे असेल तर कृपया या गोष्टीवर सर्वांनी निर्णय घ्यावा आणि या गोष्टीवर आपण ऍक्ट करायला सुरुवात करावी। प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर।